नमस्कार आदाब दोस्तों, बुमराह एक्सप्रेस में आपका स्वागत है। दोस्तों आइए चलते हमारी आज की विशेष और सबसे बड़ी खबर पर। कलवा मुमरा की आवाम ने मिलकर निकाला टोरंट कंपनी के खिलाफ एक बहुत बड़ा मोर्चा। जी हां दोस्तों, श्री दशरथ पाटिल के नेतृत्व से कलवा मुमरा और दीवा की आवाम ने मिलजुल कर एकजुट होकर टोरंट कंपनी के खिलाफ मोर्चा निकाला है कि इस कंपनी को ना लाया जाए, इसकी जगह पे जो MSEB है उसे ही रखा जाए, क्योंकि ये एक प्राइवेट कंपनी है और लोगों में काफ़ी ज़्यादा नाराज़गी है इस चीज़ को लेकर। आइए चलते एक नज़र डालते हैं आज की इस खास खबर पर। ऊर्जा मंत्री बावनकुळे जी ने आम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत नवीन सरकार येत नाही, विधिमंडळात बसत नाही, मंत्री शपथ घेत नाही, तोपर्यंत टोरंटो कंपनी या ठिकाणी कुठले कामकाज सुरू करणार नाही। परंतु आता कामकाज सुरू झालेलं आहे, छुपे छुपे कारण सुरू झालेलं आहे आणि कदाचित आज रात्री 12 वाजता त्यांच्या कामाला कदाचित प्रारंभ होणार आहे। आम्ही या ठिकाणी ज्या सरकारला विनंती करण्यासाठी आपण जात आहोत की मायबाप सरकार तुम्ही आहात, तुम्ही या ठिकाणी शांतता सुव्यवस्था राखण्याचं कामही तुमच्याकडे आहे। हे जे टोरंटोचे जे आहे निर्णय, तो तुम्ही विधिमंडळ स्थापन झाल्यानंतर मंत्री महोदयाबरोबर आम्हाला चर्चेची अनुमती द्या, चर्चेअंती तुम्ही मग निर्णय घ्या। जो निर्णय लागेल तो निश्चितपणे आम्हाला योग्य वाटलं तर आम्ही त्याचं स्वागत करू, पण अयोग्य असेल तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करू। म्हणून सरकारने जो आश्वासन दिलेलं आहे, सरकारच्या छुप्या मार्गाने जो काही टोरंटोचं कामकाज सुरू झालेलं आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चा काढत आहोत। सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना विशेषतः या ठिकाणी राजीव पाटील सारखे आमदार 5 मिनिटांनी या ठिकाणी येत आहेत आणि यानंतर या ठिकाणी मोर्चाला प्रारंभ होणार आहे। विविध नगरसेवक देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सध्या उमेजी पाटील आहेत, विजया लासी आहे, अनिता गौरी आहे, लता पाटील, ह्या सगळी मंडळी या ठिकाणी आहेत आणि विशेषतः म्हणजे विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी, मग ते भूमी मुंबईकर असो, आयुष असो, अग्नी प्रतिष्ठान असो, जे जे संघटनेमध्ये टोरंटो प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी सामील झालेले आहेत। या सर्वांना माझी विनंती आहे की हा मोर्चा आपल्याला महात्मा गांधींनी सांगितलेल्या जी शिकवण आहे त्याचा आदर्श मानून आपण हा मोर्चा काढणार आहोत आणि म्हणून हा मोर्चा हा शांततेने झाला पाहिजे। कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी या मोर्चाला वेगळं वळण लागता कारण याची खबरदारी प्रत्येक स्वयंसेवकांनी घेतली आहे। या ठिकाणी हिरा पाटील नगरसेवक आलेले आहेत, हर्षदा मुबेरा या ठिकाणी आलेले आहेत, मनोजी लासे आलेले आहेत, सर्व मंडळी आहेत, विलास म्हात्रे आलेले आहेत। या ठिकाणी ह्या सर्वांचं मुकादम जे आलेले आहे ह्या सर्वांचं मी ठिकाणी या ठिकाणी स्वागत करतोय। गुड संतोष केनी जी आलेले आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय आणि थोड्या वेळात या ठिकाणी विद्यमान आमदार राजू पाटील येणार आहेत, लांडगेजी येणार आहेत। ही सर्व मंडळी जे आल्यानंतर त्यांचं आम्ही या मोर्चामध्ये स्वागत करू। अन्य तुम्ही येणार आहात त्यांचा आज मला कोणाचा कॉल कुठून आला नाही, म्हणून त्यांची नावं घेणे इष्ट ठरणार नाही आणि म्हणून या ठिकाणी जे जे येतील त्यांचं आम्ही स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे। कृपया त्याची सर्वांनी नोंद घ्यावायची आहे। मोर्चा अतिशय शांततेने शिस्तबद्ध मोर्चा असला पाहिजे, हा आदर्श आपण लोकांसमोर ठेवला पाहिजे। म्हणून या ठिकाणी आता मोर्चा आहे, सरकार आपल्याला फसवीच्या धोरणाने केवळ हा खेळ समजायचा आहे। धन्यवाद। दोस्तों आज हम खारेगांव में आए जहां पर टोरंट कंपनी को लेकर एक मोर्चा रखा गया है, जहां पर हमारे मुमरा कौसा के तमाम लोग और हमारे अजीज भाई भी। आइए जानते हैं हम अजीज भाई से कि ये माजरा क्या है। अस्सलाम वालेकुम भाई। भाई ये टोरंट के लिए जो मोर्चा रखा गया है तो ये सारी कौम और सारे जाति के लोगों ने मिलकर रखा है, तो इसके बारे में आप लोगों को क्या समझते हैं? सारी कौम और जाति की बात नहीं, यहाँ बात है मुमरा, कलवा, दीवा, शील, डाइगर और वो 27-28 गाँव जो टोरंट की प्राइवेसी की मार से आज तकलीफ़ में आने वाले हैं।
तो उसके खिलाफ ये मोर्चा निकाला है। मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा सारे हमारे आगरी भाइयों का और पूरे मुमरा कलवा के सारे रहवासियों का जो आज रोड पर उतरे हैं और इस आंदोलन में हिस्सा लिए, और हम यही दुआ करते हैं कि आज हमारा आंदोलन कामयाब हो जाए। हम उम्मीद करते हैं आपका ये आंदोलन ज़रूर कामयाब होगा। भाई एक और एक सवाल, ये मुमरा की कलवा की आवाम के लिए इस चीज़ को लेकर आप कुछ संदेश देना चाहोगे तोरण से? देखिए, संदेश तो यही रहेगा कि हमको इसके खिलाफ आवाज़ उठानी है। हम आवाज़ उठा चुके हैं, साल डेढ़ साल से हम इसके पीछे लगे थे, अब और ज़ोर शोर से लगेंगे, क्योंकि सुना है कि 2 या 3 तारीख से टोरेंट कंपनी लॉन्च होने वाली है मुमरा कलवा में, तो उसके खिलाफ आवाज़ उठानी है और आप लोग सबके साथ की उम्मीद है और यकीन है इंशाल्लाह। बहुत बहुत शुक्रिया आजीज भाई आपके कीमती समय के लिए। तो दोस्तों, ये थे हमारे आजीज भाई मुमरा से, और क्या कहा इन्होंने आप सब जानते होंगे कि टोरेंट कंपनी आने से कितना बड़ा नुकसान हो सकता है कलवा मुमरा और दीवा के वासियों को। धन्यवाद। Thank you.
धन्यवाद दोस्तों, आज के लिए इतना ही। इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। जब तक के लिए सुरक्षित रहे, सतर्क रहे। जय महाराष्ट्र, जय हिंद। प्लीज हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब और कमेंट जरूर करें और शेयर करना ना भूलें। और हमसे जुड़े रहने के लिए नीचे बेल आइकन दबाना ना भूलें।